नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमचं सर्वांचं सेलिब्रिटी प्रमोटर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण आलो आहे कलर्स मराठीवर नव्याने दाखल होणाऱ्या अंतरपाठ या सिरियलच्या सेटवर, आणि इथे घातला आहे केळवनाचा घाट, तोही गौतमी आणि क्षितिजी यांच्या लग्नाचा. तर बघूयात त्यांना कसं वाटतंय. हॅलो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुम्ही आज इथे आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभारी आहोत. कसं वाटतंय नवीन सुरुवात, एक दमदार सुरुवात आहे, एनर्जेटिक वातावरण आणि प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता, दोघांनाही कसं वाटतंय? खूप खूप छान आहे, आणि हे पात्र खूप छान आहे. माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, पण सगळ्या टीमने मेहनत घेतली. क्षितिज हा खूप हुशार मुलगा आहे, खूप गुणी मुलगा आहे, त्याची खूप मोठी स्वप्न आहेत, आणि एक सी एची एक्झाम क्रॅक करणार आणि सगळी स्वप्न तो साकार करणार. जान्हवीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे, पण काहीतरी असं त्याच्या आयुष्यात होतं की जान्हवी गायब होते आयुष्यातून, आणि त्याला माहीत नसतं की ती कुठे आहे, काय कशी असेल, कारण त्याच्या प्रेमाला एक पूर्ण विराम जो असतो तो मिळालेला नसतो, म्हणून तो कुठेतरी अडकलेला असतो. आणि मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण असतो की सगळं काही क्लिअर होणार आता, आणि अचानक काहीतरी एक वादळ येतं आणि सगळं उद्ध्वस्त होतं, आणि त्यानंतर पुन्हा आपण उठण्याचा प्रयत्न करतो. तर तिथे तो प्रयत्न करत असताना त्याचा सामना होतो गौतमीशी, आणि मग घरच्यांचं असं होतं की गौतमी खूप छान मुलगी आहे, तिच्याशी लग्न करावं, पण माझं असं असतं की नाही, मी कुठेतरी अडकलेलो आहे, सो मला तिला अडकून ठेवायचं नाही आहे. म्हणून मग माझे हे सगळे प्रयत्न आहेत, जसं की प्रमोमध्ये तुम्ही पाहिलं की मी तिला डिवोर्स मागतो लग्नात, तर त्याच्या आधीही माझे बरेचसे प्रयत्न झालेले असतात, पण लग्नाच्या दिवशी मी डिवोर्स मागतो आणि तो मला मिळणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ते पाहावंच लागेल. खूप छान वाटतंय. सुरुवातीलाच लग्नाचे सीन्स आम्ही शूट करतोय, त्यामुळे खूप मज्जा येते. मला वाटतं प्रत्येक मुलीसाठी लग्न हा एक सॉफ्ट कॉर्नर असतो असं म्हणूया. तिच्या मनात सतत लहानपणापासून ती लग्नाची स्वप्न बघत असते, तशीच या गौतमीने सुद्धा बघितली आहेत. आणि मला गौतमी हे कॅरेक्टर प्ले करताना खूप मज्जा येते, कारण ही खूप छान साधी सोज्वळ नाती जपणारी, माणसांना धरून पुढे जाणारी मुलगी आहे, आणि मज्जा येते मला ओव्हरऑल हे सगळं शूट करताना. सगळी प्रोसेस कशी होती, म्हणजे कास्टिंगची असेल किंवा कॉल वगैरे आले, जेव्हा कळलं की आपण सिरियल करतोय, मुळात म्हणजे हा विषय जेव्हा कळलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? म्हणजे असं होतं की वाव, मी ऑडिशनला जेव्हा आलो, ऑडिशन वगैरे झालं, त्यानंतर मग मला त्याची थोडीशी स्टोरी सांगितली आणि एक टर्निंग पॉईंट होता, तर ऐकतो आणि काय हे होणार आहे, मग मला मेहनत घ्यायची, मला 101% हे करायचंच आहे. त्यानंतर मग आमचे लुक टेस्ट झाले, सीन शूट झाले, फोटोशूट झाले, आणि मग या सगळ्या प्रोसेसमधून फायनली आज जो तुम्ही तामझाम पाहताय तो आलेला आहे तुमच्या समोर. जेव्हा पहिला फोन आला तेव्हा आनंदही झाला, आणि जेव्हा ऑडिशनसाठी बोलवलं तेव्हा तिथे गेल्यावर स्क्रिप्ट वाचणं, मला वाटतं ती प्रत्येकाच्या मनात एक धाकधूक असतेच की आपण कसं परफॉर्म करणार, कारण ऑडिशन कितीही जरी याआधी ऑडिशन दिले असतील, कितीही मालिका केल्या असतील, तरी जेव्हा आपण एखाद्या नवीन कॅरेक्टरसाठी ऑडिशन देतो तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या मनात ती धाकधूक असते की कसं होईल, मी नीट करते की नाही. तर मी आमचे डिरेक्टर जे आहेत केदार वैद्य, त्यांना विचारलं, म्हणलं ही गौतमी कशी आहे, काय कसं मी प्ले करू वगैरे, तर त्याने मला खूप छान समजवलं केदारदादानी. आणि मग मी ऑडिशन दिलं, पहिल्या टेकमध्येच त्याला ते खूप आवडलं, तो म्हणलं आपण अजून एक घेऊन ठेवूया. मग मी सेकंड टाईम दिलं तेव्हा तो म्हणाला नको, ते पहिलंच छान होतं, ते काही वेळानंतर ना मेकॅनिकल होऊन जातात काही गोष्टी, तर म्हणला नाही पहिलंच छान झालं. सो ते ऑडिशन झालं, मग लुक टेस्ट झाली, मग फायनल कॉल आला की तुझं सिलेक्शन झालं आहे म्हणून, तर तेव्हा मला वाटतं प्रत्येकजणच खूप आनंदात एका वेगळ्याच दुनियेत जातो. सेम तसंच माझंसुद्धा झालं. आणि नंतर हळूहळू जसं अशोक म्हणाला की सगळी प्रोसेस सुरू झाली, आमचे दोघांबरोबर सीन शूट झाले, आमच्या दोघांचं झाला, माझ्या आईबरोबर वगैरे झालं सीन शूट, तर ते सगळं एक छान वातावरण होतं. आणि त्यानंतर जेव्हा फायनली पहिला दिवस आम्ही शूट केला तेव्हा ते एक दडपण होतं की आपण जे करतो आहे ते प्रेक्षकांना आवडेल की नाही, पण मी पूर्ण प्रयत्न करते, मी माझी ती धडपड अजूनही चालू आहे, आणि माझा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला ही गौतमी नक्की आवडेल. तू म्हणाली तर गौतमी आणि रश्मी यांच्यात काय साम्य आहे, किंवा तू जेव्हा कॅरेक्टरबद्दल विचार करत होतीस तर दोघींमध्ये तुला काय आढळून आलं असं सांग. मला वाटतं बऱ्याच गोष्टींचं साम्य आहे. गौतमी ही खूप साधी छान एक प्रेमळ मुलगी आहे, रश्मीसुद्धा तशीच आहे, मी सुद्धा प्रेमळ आहे, काही काही लोकांना वाटत नाही सुरुवातीला, पण आहे प्रेमळ, नाही खरंच ती खूप प्रेमळ आहे. आणि जसं तिला नाती टिकवायला खूप आवडतात किंवा माणसं धरून ठेवायला आवडतं गौतमीला, सेम रश्मीचं पण तसंच आहे, मला सुद्धा माणसं जोडायला खूप आवडतात. फक्त रश्मीचा गौतमी मे बी लगेच जाऊन बोलेल, रश्मी थोडा वेळ घेते, आधी ओळख होऊ देते, आणि मग एखादी व्यक्ती जर खूप घट्ट झाली ना तर ती
कायमची असते, मग मी तिच्या बरोबर काहीही शेअर करू शकते. हो म्हणजे सुरुवातीला असं असतं, हाय मी रश्मी अनपट, आणि नंतर ओळख झाली अरे हे असं. अशोक आणि क्षितिज मध्ये काय सांगू, खूप डिफरन्स आहे. आणि जसं की मगाशी म्हटलं की मी अशोक असा होता की हे होतंय ना मग होईल हे, पण हे नाही होते ना मग जाऊ दे ते कितीही काय करा ते नाही होणार. पण क्षितिजचं असं झालं की नाही हे झालंच पाहिजे. त्याच्यामुळे क्षितिज हा नेहमी प्रयत्नशील असतो की मला हे करायचंच आहे. सो तिथे कुठेतरी मी स्टबॉन झालो की नाही हे आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण सोडून दिल्या होत्या ना त्या व्हायला हव्या होत्या. तर त्याच्यावरती जे काही खंत असते ती जाणवते मला. आत्ताच तुम्ही म्हणालात की लग्नाची सुरुवातच म्हणजे सिरियलची सुरुवातच लग्नापासून झाली आहे, तर वेगळे वेगळे लुक्स आहेत, तर करायला किती मजा येते. मला खूप आनंद आहे, म्हणजे मी एन्जॉय करते प्रत्येक लुक्स. मीच आमच्या हेअरताईंना म्हणते ताई आपण यात काहीतरी वेगळं करूया, आपण हे करूया, सो मी एन्जॉय करते. क्षितिजचं आय डोंट नो, तिचं ते स्वप्नच होतं ना. आणि क्षितिजचं असं नाही आहे, मी ऑफ कॅमेरा ऍक्च्युली मजा मस्ती करतोय, पण ऑन कॅमेरा मी डिप्रेशनमध्ये आहे, मी अपसेट आहे, रडत बसतोय, मला तिचे जानवीचे भास होत आहेत. आणि नंतर कळतं की अरे ती नाहीच समोर, मग ते आणखी तो इमोशनल होत जातो. आणि जसं जसं ते लग्न जवळ येते तसं त्याला ते दडपण येते की नाही आता कुठेतरी माझ्या आयुष्याचं कुठेतरी अडकलेलो आहे मी, तर बिचारा ह्या गोडगोंडस मुलीला सुद्धा मी अडकवून ठेवेन, म्हणून त्याचे ते प्रयत्न सगळे सुरू असतात. मुळात क्षितिज लग्नासाठी हो का म्हणतो, म्हणजे याचं कारण काय? क्षितिज लग्नासाठी हो म्हणतो कारण त्याला त्या पात्राला आई नसते, आणि जी काही सगळी आईपेक्षा जास्त माया वहिनीने लावलेली असते, त्याच्यामुळे वहिनी कुठेतरी वहिनीला वाटतं की आमचं चांगलं व्हावं आणि मी कुठेतरी अडकून राहू नये जुन्या आठवणीमध्ये. तिचं असं म्हणणं असतं की तू एक नवीन पाटी कोरी करकरीत पाटी कर आयुष्याची आणि नवीन सुरुवात कर आयुष्याची, म्हणून मग मी त्या लग्नाला होकार देतो. पण नंतर कुठेतरी ते जाणवत असते की नाही मी स्वतः अजून बाहेर नाही आलो आहे जुन्या गोष्टीमधून, त्याच्यामुळे हिला नाही गुंतवून ठेवायचं मला. मग त्या आणि वहिनी बरेच अपसेट असते वहिनी मला घेऊन. वहिनी कुठेतरी म्हणते की ठीक आहे मी जाते घर सोडून वगैरे, जे मला मान्य नसतं कारण डेफिनेटली वहिनीने आईपेक्षा जास्त माया केलेली असते, सर्वस्व माझ्यासाठी जी काय असते ती वहिनी असते. सो म्हणून मग वहिनीच्या प्रेमाखातर मी या लग्नाला होकार देतो, पण मग मन होकार देतं पण ते मेंदू किंवा मेंदू होकार देतं पण मन ते मानत नाही, म्हणून मग ती चढाओढ असते की यार करतो ठीक आहे, पण नंतर असं असतं की नाही मी नाही करू शकत, अशी त्याची ती परिस्थिती आहे. आताच तू म्हणालास की वहिनीच्या याच्या खाली तर रेशमताई ते करते, तर काय मज्जा येते तिच्यासोबत? छान वाटतं तिच्यासोबत. मी पहिल्यांदाच काम करते, अजून आमचे असे खूप सीन्स नाही झालेत, हार्डली आम्ही 2-3 दिवस शूट केले, पण मला मज्जा येते तिच्यासोबत काम करताना, कारण आर्टिस्टचं कसं असतं गिव्ह अँड टेक जर छान असेल ना तर तो सीन पण छान फुलत जातो आणि मग काम करायला मज्जा येते, तसंच मला वाटतं. सुरुवातीला मला थोडंसं दडपण होतं ते, म्हणजे यार रेशम मॅडमसोबत काम करायचं आहे, ज्यांनी बऱ्याच विलनवाल्या भूमिका केल्या होत्या, तर ते पहिल्या दिवशीपर्यंत होतं, पण नंतर त्यांचं झालं की अरे भाई तू चिल कर, आरामसे कर, बिंदास्त कर, मग एक छान ते जेलप झालं आणि मस्त झालो एकदम. आज तुमचं केळवण आहे, तर अशी कुठली इच्छा आहे की हे पदार्थ आपल्या ताटात असायला हवेत? मला गोड आवडतं, तसं गुलाबजाम आवडतात, तर बघूया. जुळल्या जुळल्या विचार जुळले, भावना जुळल्या, बघूया गुलाबजाम आहेत का. आणि पर्सनली रश्मी आणि अशोकला नॉनव्हेज खूप आवडतं, हो ना? आवडतं ना, हां आवडतं, त्यामुळे आम्हाला असं वाटतंय पण केळवणाला आज नॉनव्हेज नसावं, तर गुलाबजाम असतील तरी आम्हाला चालेल. चालेल चालेल. हा सगळा घाट बघून तुला तुझ्या लग्नाची आठवण येते का? हो नक्कीच, माझं लग्न तर 10 वर्षांपूर्वी झालं आहे, सो मला हे क्षण जेव्हा असतात ना, म्हणजे मेहंदी लागत होती, हळदीचं सीन सुरू होते, तेव्हा मी माझे जुने दिवस आठवत होते मला, आणि मजा येत होती, म्हणजे त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. एक प्रश्न विचारते, त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं आहे की लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे माझ्यासाठी तर ते ऍडजस्टमेंट आहे. माझ्यासाठी सुख आहे लग्न म्हणजे. आता ह्या सगळ्या गोष्टीहून असं वाटतंय की रश्मी तर खूप एन्जॉय करते ॲज अ गौतमी, तू थोडासा आहेस, पण तरीही प्रेक्षकांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? खूप छान, जरी काही म्हणजे विषय जरी नेहमीचा असला तरी त्यात वेगळे पण आम्ही काहीतरी दाखवण्याचा आमचा नक्की प्रयत्न असणार आहे, तर त्यासाठी तुम्ही अंतरपाठी मालिका बघावी तसं आम्हाला वाटतं. आणि मला असं वाटतं की आम्हाला पाहताना तुम्हाला असं जाणवेल की हा क्षितिज नाही आहे, हा कुठेतरी मी आहे अडकलेलो, आणि तुम्हाला असं सुद्धा वाटेल की नाही ही रश्मी नाही आहे, ही मी आहे, कारण ही सगळी स्वप्न माझी होती किंवा माझी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही क्षितिज आणि रश्मी ही दोन पात्र नक्की शोधत बसाल. थँक्यू सो मच, आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू.